Okay, so here we start our fourth chapter, which is called as equilibrium. Now, आपण हे चॅप्टर पहिले पण शिकलेलो आहे. बरेच जे क्लासवरचे स्टुडंट होते आपले, त्यांनी ऑलमोस्ट हे चॅप्टर बऱ्यापैकी कवर केलेलं आहे. ना आपल्याकडे जशी आता अवेलेबिलिटी, त्यानुसार आपण थोडंफार ॲडजस्ट करतो आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की तुमचे पेपर्स होतील आणि लवकरच होतील. जसंही लॉकडाऊन ओपन होईल तसं तुमचे पेपर स्टार्ट होणार आहे. सो माझं सजेशन आहे की बी प्रिपेअर्ड. लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात तुमचे पेपर सुरू होणारच. तर जो काही सिलेबस आपला पहिले कवर झालेला आहे, त्या पुढचा पार्ट आपण पहिले कवर करून घेऊ. लाईक 4th चॅप्टर 5th चॅप्टर 6th चॅप्टर, जे मेकॅनिक्सचं आपलं 4th चालू होतं, 5th 6th बाकी आहे, ते आपण पहिले कवर करणार आहे. आपण हा पार्ट पहिले पण शिकलेलो आहे, पण जे नवीन स्टुडंट्स काही असतील ॲड होणार आहे, ते त्यांच्यासाठी किंवा तुमचं एक रिव्हिजन व्हावं म्हणून आपण परत एकदा स्टार्ट करतो आहे. 4th चॅप्टर. 4th चॅप्टरमध्ये एक क्वेश्चन, 2 मार्क्सचे जे थेरी क्वेश्चन्स असतात तुम्हाला मेकॅनिक्समध्ये, त्यापैकी हा एक, त्यामध्ये हा एक क्वेश्चन नक्कीच विचारला जाईल. वॉट इज इक्विलिब्रियम अँड इक्विलिब्रियंट अँड राईट डाऊन द रिलेशन बिटवीन देम. 2 मार्क्सचा क्वेश्चन राहतो, डिफाईन इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियंट अँड रिलेशन बिटवीन देम. तर इथून स्टार्ट केलं की ह्या डायग्रामपर्यंत तुम्हाला आन्सर लिहायचं असणार आहे. मग आता एक्झॅक्टली आहे काय ते आपण शिकून घेऊ. बघा आता नाव काय, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय राहतं की एखादी अशी बॉडी की आपण यापूर्वीचं जे चॅप्टर होतं किंवा इनिशियली जे चॅप्टर, किंवा तुम्हाला माहिती असेल की न्यूटन्स फर्स्ट लॉमध्ये सांगितलं आहे की ज्या पण बॉडीवर फोर्स अप्लाय झाला त्या बॉडीचं मोशन होणारच आहे ना. ज्याच्यावर, ज्या बॉडीवर फोर्स अप्लाय झाला जर त्याचं मोशन होतं आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता की ते बॉडी बेसिकली फोर्स अप्लाय झाला त्या बॉडीचं मोशन होणारच आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पण अशा पण काही कंडिशन्स राहतात की ज्यावेळेस बॉडीवर फोर्स अप्लाय होत आहेत, एकापेक्षा जास्त फोर्सेस अप्लाय होत आहेत, पण त्या बॉडीचं मोशन होत नाही आहे, मग त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ती बॉडी कशी आहे, इक्विलिब्रियममध्ये. त्याचं एक्झाम्पल पहिले सांगतो आणि त्यानंतर डेफिनेशन बघूया. जसं मी या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून एक बॉडी ड्रॉ केलेली लाईक दॅट. एक स्क्वेअर ब्लॉक आहे समजा आपल्याकडे, आणि त्या स्क्वेअर ब्लॉकवर आपण एक फोर्स अप्लाय केला विच इज एफ, आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये परत एक फोर्स अप्लाय केला. किती, तर जेवढा पहिला फोर्स आहे तितकाच फोर्स अप्लाय केला आपण. इथे किती आहे, राईट साईडला किती फोर्स होता, एफ. लेफ्टला पण किती आहे, एफ. जर तुम्ही व्हॅल्यूजनुसार जर काही कन्सिडर करायचं असेल, तर समजा इथे एफची व्हॅल्यू किती आहे, तर 5 न्यूटन. आणि या साईडचा पण एफ किती असला पाहिजे, मग 5 न्यूटन. जर ह्या बॉडीला हा फोर्स 5 न्यूटनने उजवीकडे खेचण्याचा प्रयत्न करतो आहे, तर हा जो फोर्स आहे तो 5 न्यूटनने डावीकडे खेचण्याचा प्रयत्न करतो आहे. जर मी याला पॉझिटिव्ह कन्सिडर केलं, तर याला काय कन्सिडर करेल मी, निगेटिव्ह. डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून, मग +5 -5, आन्सर किती आहे, 0. मग तुम्ही असं म्हणू शकता की ही बॉडी मोशनमध्ये नाही आहे, कारण त्या बॉडीचा रिझल्टंट फोर्स काय तयार होतो आहे, 0. की या दोन्ही फोर्सेसचा मिळून जो कंबाईन इफेक्ट होणार होता, तो कंबाईन इफेक्ट काय या ठिकाणी, 0 आहे. म्हणजे समजलं काय तुम्हाला की फक्त फोर्स अप्लाय झाले याचा अर्थ मोशन होईलच असं काही नाही आहे. त्या ठिकाणी जे फोर्सेस अप्लाय होतात ते कसे असले पाहिजे, अनबॅलेन्स्ड फोर्स असले पाहिजे. नाव लक्षात ठेवा, फोर्स कसे असले पाहिजे, अनबॅलेन्स्ड. जर अनबॅलेन्स्ड फोर्सेस असले तर बॉडीचं मोशन होतं, आणि जर बॅलेन्स्ड फोर्सेस राहिले तर बॉडीचं मोशन होणार नाही. मग हा कोणत्या टाईपचा फोर्स आहे, हा बॅलेन्स आहे, कारण एका फोर्सला हा दुसरा फोर्स काय करतो आहे, त्या ठिकाणी बॅलेन्स्ड करण्याचा प्रयत्न करतो आहे. मग एक फोर्स जर दुसऱ्या फोर्सला बॅलेन्स करतो आहे, तर त्या ठिकाणी बॉडीचं मोशन होत नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की हे फोर्सेस कसे झाले, दीज आर द बॅलेन्स्ड फोर्सेस. आणि बॅलेन्स्ड फोर्सेसमुळे जर बॉडीचं मोशन होत नाही आहे, तर मग आपण म्हणतो की ही बॉडी कशी आहे, इक्विलिब्रियममध्ये. तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवू शकता, डेफिनेशन लक्षात ठेवणं सिंपल आहे. तर या ठिकाणी फोर्स होता एफ, या ठिकाणचा पण फोर्स किती होता, एफ. तर रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू +F - F इज इक्वल टू 0. तर डेफिनेशन काय बघा, की वेन द सिस्टीम ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी ॲट रेस्ट, देन इट इज सेट टू बी इन इक्विलिब्रियम. काय सांगितलं, सिस्टीम ऑफ फोर्सेस म्हणजे काय राहतं, सिस्टीम ऑफ फोर्सेस म्हणजे एकापेक्षा जास्त फोर्सेस. हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण तुम्ही शब्द वापरताय सिस्टीम ऑफ फोर्सेस, याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर बॉडीवर एकापेक्षा जास्त फोर्स अप्लाय होत आहे. सो इथं सांगितलं काय बघा, वेन सिस्टीम ऑफ फोर्सेस म्हणजे एकापेक्षा जास्त फोर्स एका बॉडीवर जर ॲक्ट होत आहेत, पण ती बॉडी कशी आहे, दॅट बॉडी इज ॲट द रेस्ट.
फोर्सेस तर अप्लाय होत आहेत, पण तरी पण बॉडी कशी आहे रेस्ट मध्ये, मग त्यावेळेस तुम्ही त्या बॉडीला म्हणू शकता की ती बॉडी कशी असणार आहे इक्विलिब्रियम मध्ये, बॉडीवर फोर्सेस अप्लाय झाले पण बॉडीचं मोशन होणार नाही, देन वी विल कॉल इट ॲज अ की दॅट बॉडी इज इन द इक्विलिब्रियम. मग खाली मी एक कंडिशन पण लिहून दिली आहे की इन सच केस द रिझल्टंट इज झिरो, की सगळ्या फोर्सेसचा मिळून, सिस्टीम ऑफ फोर्सेसचा मिळून, नंबर ऑफ फोर्सेसचा मिळून, ज्यावेळेस त्या सगळ्या फोर्सेसचा रिझल्टंट झिरो राहतो त्यावेळेस बॉडी कशी असते इक्विलिब्रियममध्ये असते. हे डायग्राम एक्झाम्पल म्हणून तुमच्या समजण्यासाठी सांगितली होती. ना इक्विलिब्रियम तर झालं, पुढचं आहे आता इक्विलिब्रियम. नाव थोडंफार सारखंच आहे, इथं इक्विलिब्रियम होतं, आता हा इक्विलिब्रियंट आहे. तर इक्विलिब्रियंट काय राहतं बघा, डेफिनेशन बघून घेऊया पहिले. इक्विलिब्रियंट फोर्स, इक्विलिब्रियंटसुद्धा एक प्रकारचा फोर्सच आहे. तर इक्विलिब्रियंट फोर्स इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन अँड कोलिनियर विथ द रिझल्टंट फोर्स. आता एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्या. इक्वल इन मॅग्निट्यूड म्हणजे काय, मॅग्निट्यूड म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो होतो की मॅग्निट्यूड म्हणजे काय राहतं, व्हॅल्यू. जशी ह्या फोर्सची व्हॅल्यू किती आहे, एफ, है ना. किंवा तुम्ही जर काहीतरी नंबर लिहिला की समजा या फोर्सची व्हॅल्यू किती आहे तर 5, तर 5 काय झालं त्याची मॅग्निट्यूड. एखादा इक्विलिब्रियंट काय तर एक असा फोर्स आहे ज्याची मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू अपोजिट इन डायरेक्शन, है ना. तर इथं सांगितलं काय की इक्विलिब्रियंट फोर्स एक असा फोर्स आहे ज्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती इक्वल असेल, डायरेक्शन जी असणार आहे ती अपोजिट असणार आहे, आणि कोलिनियर असणार आहे. कोलिनियर म्हणजे काय राहतं, एकाच लाईनमध्ये, एक रेषीय. जसा हा फोर्स आणि हा फोर्स दोन्ही एकाच लाईनमध्ये, तर हे दोन्ही फोर्सेस कसे झाले, हे कोलिनियर फोर्सेस आहेत. ठीक आहे, तर मग परत एकदा सांगतोय बघा, इक्विलिब्रियंट म्हणजे काय. तर इक्विलिब्रियंट म्हणजे काय राहतं की इक्विलिब्रियंट फोर्स जो राहतो तो तीन कंडिशन आहेत बघा लक्षात ठेवायला, सिंपल आहे. इक्विलिब्रियंट फोर्स कसं असणार आहे, तर इक्वल इन मॅग्निट्यूड, डायरेक्शन कशी असेल अपोजिट, आणि कसं असणार आहे कोलिनियर, आणि हे सगळं कोणासोबत असणार आहे, विथ द रिझल्टंट फोर्स. ह्यांच्यामध्ये जे नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय व्हायचे त्यांचा जो रिझल्टंट फोर्स यायचा, त्या रिझल्टंट फोर्सला, त्या रिझल्टंट फोर्सची आणि इक्विलिब्रियंटची मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन अपोजिट, आणि फोर्सेस कसे असले पाहिजे, कोलिनियर असले पाहिजे. इथं ही डायग्राम बघा तुम्हाला कळून जाईल. मी एक कंडिशन तयार केलेली आहे या ठिकाणी. समजा ही आपली काहीतरी बॉडी या ठिकाणी सेंटरला, ठीक आहे, ही काहीतरी बॉडी आहे समजा, आणि ह्या बॉडीवर आपला रिझल्टंट फोर्स अप्लाय होतो. बेसिकली हे जे लाईन्स ड्रॉ केलेले आहेत, मी क्वाड्रंट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की हे चार क्वाड्रंट आहेत, आणि जो रिझल्टंट फोर्स आहे या बॉडीवर ॲक्ट होणार आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये चालला आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि रिझल्टंट फोर्सची व्हॅल्यू किती आहे, आर. तर मग आता सांगितलं काय होतं की रिझल्टंट फोर्सच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये व्हॅल्यू मॅग्निट्यूड सेम असली पाहिजे, आणि फोर्स कसा असला पाहिजे, कोलिनियर. तर कोणत्या टाईपचा फोर्स होईल, इक्विलिब्रियंट होईल. मग बघा आता अपोजिट डायरेक्शन, तर रिझल्टंट इकडे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जात होता, त्याचा अपोजिट डायरेक्शन कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. एकाच लाईनमध्ये दाखवले आहेत आपण, आणि मॅग्निट्यूड काय असणार आहे त्यांची, सेम. जर याची व्हॅल्यू आर आहे तर या इक्विलिब्रियंटची सुद्धा व्हॅल्यू किती असणार आहे, आर. पण ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करतो त्यावेळेस त्याला दाखवण्याची पद्धत अशी राहते, रिझल्टंटला आरने डिनोट केलं जातं आणि इक्विलिब्रियंटला ई क्यूने. बघा आता डायरेक्शन बी सेम आहे, इथून जर अँगल थीटा होता हॉरिझॉन्टलसोबत, जर रिझल्टंटचा अँगल थीटा इतका आहे तर इथंसुद्धा हॉरिझॉन्टलसोबत इक्विलिब्रियंटचा अँगल आपण थीटाच दाखवलेला आहे, अपोजिट अँगल आहेत, सेम असलेच पाहिजे. ज्यावेळेस पण तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाईल की वॉट डिफाईन द इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियंट अँड द रिलेशन बिटवीन देम, तर हे ह्या दोन डेफिनेशन आणि ही एक डायग्राम एवढं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, ना नेक्स्ट आहे आपला कन्सेप्ट, दॅट इज फ्री बॉडी डायग्राम. ठीक, हे महत्त्वाचं होतं पहिला पार्ट. आता फ्री बॉडी डायग्राम काय राहतं याचं फार जास्त महत्त्व आहे आता इथून सगळ्या पुढच्या चॅप्टरमध्ये. फ्री बॉडी FBD, याला शॉर्टमध्ये FBD असं म्हटलं जातं, आणि FBD ड्रॉ करता आलीच पाहिजे, FBD ड्रॉ करणं फार महत्त्वाचं राहतं. तर फ्री बॉडी डायग्राम काय बघा, तर काय सांगितली डेफिनेशन, द डायग्राम बाय विच टू ऑर मोर बॉडीज इन कॉन्टॅक्ट कॅन बी सेपरेटेड फ्रॉम देअर सराउंडिंग. सांगितलं काय की अशी डायग्राम, फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय, एक अशी डायग्राम आहे की ज्या डायग्राममुळे दोन किंवा त्यापेक्षा जास्त बॉडीज ज्या एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांना काय करतो आहे आपण, सेपरेट करतो आहे. परत एकदा, अशी डायग्राम की ज्यामुळे दोन किंवा त्यापेक्षा जास्त बॉडीज एक ज्या एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना आपण काय करत चाललो आहे, सेपरेट करत चाललो आहे. आणि कोणापासून सेपरेट करतो आहे, तर फ्रॉम देअर सराउंडिंग.
त्या दोन बॉडीजच्या आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे त्यांच्यापासून जर तुम्ही त्या दोन बॉडीजला सेपरेट करतायत, मग त्यावेळेसची डायग्राम तयार होते, त्या डायग्रामला म्हटलं जातं FVD. आता याचं एक्झाम्पल तर बघा, इकडे मी काय सांगितलं, काय घेतलेलं आहे, या ठिकाणी एक सर्फेस आहे, इथं तुम्हाला दिसत असेल की हा झिगझॅग सर्फेस ड्रॉ केलेला आहे आपण, एक हॉरिझॉन्टल सर्फेस आहे, आणि या हॉरिझॉन्टल सर्फेसवर आपण एक स्फेरिकल बॉडी ठेवलेली आहे, ठीक आहे. मग या हॉरिझॉन्टल सर्फेसवर ज्यावेळेस आपण स्फेरिकल बॉडी ठेवलेली आहे, तर या ठिकाणी किती बॉडीज कॉन्टॅक्टमध्ये, एक स्पियर आणि दुसरा जो हॉरिझॉन्टल सर्फेस आहे तो, या दोन बॉडीज एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये. मग इथं डेफिनेशनमध्ये लिहिलं होतं आपण की दोन बॉडीज कॉन्टॅक्टमध्ये आहे तर त्यांना काय करायचं आहे, आपल्याला सेपरेट करायचं आहे. कोणापासून? तर सराउंडिंगपासून. मग त्यावेळेस जे तयार होईल ते काय असणार आहे, त्यांचं FBD. मग FBDमध्ये दाखवलं जातं फक्त फोर्सेस. मग आता आपल्याला हे माहिती आहे की बॉडीचं वेट कायम व्हर्टिकली कुठं ॲक्ट होतं, डाऊनवर्ड. मग ह्या स्पियरचं वेट कुठं ॲक्ट होईल, या सर्फेसवर, आणि हा सर्फेस त्याला काय देईल, एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये रिॲक्शन देईल. मग इथं दिसतंय तुम्हाला FBD, बघा हा पॉईंट म्हणजे काय असणार आहे, आपली पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि तिथून खाली वेट ॲक्ट होतं आहे, तुमचं बॉडीचं वेट किती असणार आहे, W, आणि बॉडीने जी रिॲक्शन दिली, सर्फेसने जी रिॲक्शन दिली या बॉडीवर, ती किती असणार आहे, R. याचं एक एक्झाम्पल तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की समजा ह्युमन बॉडी आहे, मी या ठिकाणी थोडंसं ड्रॉ करतो. समजा आपण ज्या सर्फेसवर उभे राहतो, आपली बॉडीचं वेट कुठं ॲक्ट होतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि किती वेट राहतं आपलं, जे काही असेल MG. जितकं वेट आपण सर्फेसवर अप्लाय करतो, जितकं वेट आपण फ्लोअरवर अप्लाय करतो ज्या ठिकाणी उभे तितके तिथे, तेवढंच फोर्स तो सर्फेससुद्धा आपल्यावर अप्लाय करतो. हे कोणी सांगितलं होतं, न्यूटन्स थर्ड लॉ, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही एका जागेवर उभे आहात म्हणजे तुम्ही दिली ॲक्शन, आणि सर्फेस काय दिली त्याला, एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये रिॲक्शन. तर हे दोन्ही काय राहतात, सारखे राहतात, आणि डायरेक्शन कशी असणार आहे त्यांची, पण अपोजिट. तर मग तसंच या ठिकाणी ड्रॉ केलं आहे मी, सर स्पियरचं वेट W आणि तिला भेटलेली रिॲक्शन. तर ह्या पूर्ण बॉडीची ही काय झाली, त्याची FBD, कारण हे ज्या दोन बॉडीज होत्या ज्या एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यांना आपण सेपरेट करून टाकलं ह्या सगळ्या सर्फेसपासून, सराउंडिंगपासून. तर हे काय झाली, त्याची FBD. जसं जसं एकदा न्यूमरिकल घेतले की तुम्हाला हे क्लिअरली समजायला लागून जातं की FBD एक्झॅक्टली येणार कशी आहे, ठीक आहे. सो हे हा तर झाला थेअरीचा पार्ट.